कार्यक्रमाच्या अध्यक्षांना नमस्कार करतो आणि माझा प्रिय मित्र डॉक्टर शिवाजी काळगे आम्ही दोघंही बालपणाचे मित्र आम्ही दोघंही MBBS एकत्र शिकलो आमच्या दोघांच्याही डिग्र्या त्यांनी डोळ्याचे शिकले मी लहान मुलांचं शिकलो त्यांची पत्नी गायनेकॉलॉजिस्ट मी बालपत्नी माझी पत्नी गायनेकॉलॉजिस्ट म्हणजे बघा कॉम्बिनेशन कसं आहे तर आम्ही दोघंही एकाच विंगमध्ये राहायचो विचाराचा आदान प्रदान करीत राहायचो पण नशिबाचा घेरा आणि काळ कशा पद्धतीने कुठून कसं काय येतं आता आम्ही त्याची चर्चा दोघंही करत होतो म्हणजे आम्ही दोघंही अत्यंत गरीब कुटुंबातून आले त्याचं घर गरीब कुटुंबातलं मध्यमवर्गीय कुटुंबातलं माझ्या वडील शेतकरी मला वाटतं शिवाजी तुला महिन्याला 300 ते 400 रुपये येत असतील मला 250 रुपये येत होते त्या 250 रुपयामध्ये महिना काढायचा आणि शिवाजीला विचारायचं शिवाजी मोटरसायकल सगळेजण घेऊन फिरायला लागले आपण कसं करू आमच्याकडे तुटकी मोठी सायकल होती महाराज MBBSला लागल्यावर ते सायकल घेऊन आम्ही त्या एका सायकलीवर तिघं चौघजण जाऊन बसायचो एक पाठीमागे एक पुढे एक समोरच्या दांडीवर आणि अशा काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकत शिकत माझा शिवाजी सुपर स्पेशालिटी डॉक्टर झाला आणि मी MD डॉक्टर झालो आज जरी शिवाजीराव खासदार असले तरी आम्ही सगळे लढानंतर शिवा म्हणतो आम्ही सगळे आमच्या करणारचे मित्र आहोत मी त्यांचं भाषण नंतर याच्यासाठी ठेवलं जरी मी राज्यसभेवर वरिष्ठ खासदार असलो तरी ते माझे गुरुवारी आहेत ते जंगम समाजाचे आहेत म्हणून मी त्यांचं भाषण माझ्यानंतर तर माझ्या गुरुचा सन्मान करणे माझं कर्तव्य आहे खरं तर शिवाचार्य महाराजांनी ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या महाराज तुम्हाला सांगताना मला अतिशय आनंद होतो आणि मी तुमच्या सर्व शिवाचार्यांची मनापासून दिलगिरी पण व्यक्त करतो आम्हाला अचानक वाटून आदेश आला की तुला लिंगायत आहे म्हणून तुला राज्यसभेचे खासदार केले तू कुठं आहेस मी म्हणलं मी मणिपूरला आहे तर मी मणिपूरचा इन्चार्ज आहे मणिपूरमध्ये हिंसाचार चालू आहे मणिपूरमधलं वातावरण शांत करणं माझं कर्तव्य आहे मला 2 दिवसापूर्वी बिचकुंदेकर महाराज मला 2-3 पहिले मेरे को फोन आया ऊपर से अपनी काय नाही म्हणून लाव उन्होंने मुझे बताया तू कार सेवक आहे बोलतो तू खासदार नाही म्हणा तू MBBS MD आहे बोलतो तू खासदार नाही म्हणा तू भाजप का 40 साल से काम करता इसलिए तेरे को खासदार नहीं बनाए MD में गोल्ड मेडलिस्ट थे इसलिए तेरे को खासदार नहीं बनाए तू लिंगायत समाज का है इसलिए तेरे को राज्यसभा खासदार बनाए मणिपुर से मेरी रवानगी हुई मुझे आदेश आया यहाँ आने के बाद तुम्हारी मैं बात सुन लिया मैं भी आपके चरणों पे मस्तक रख के आपकी माफी मांगता हूँ क्योंकि जब ऊपर से आदेश आता है कि उठा चला धागे वा आणि तुझा जो विखुरलेला महाराष्ट्रातला जो सगळा लिंगायत समाज आहे त्या सगळ्या समाजाला जागा करण्यासाठी वीर शैव लिंगायत सन्मान यात्रेचा परवापासून शुभारंभ करा आणि महाराज मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो की आमच्या ज्या नियोजन समितीला अचानक आदेश आल्यामुळे आम्हाला वेळ खूप कमी मिळाला तरी पण परवाच्या दिवशी रात्रीपर्यंत आम्ही सगळं नियोजन लावून जवळपास 5 ते 10 हजार वीरशैव लिंगायत समाजाच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या समाधीला साक्ष ठेवून मी माझ्या सन्मान यात्रेचा शुभारंभ केला पण मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुमचं अंतकरण मोठं आहे शिवाचार्यांचं अंतकरण मोठं आहे शिवाचार्य सगळे मला माफ करतील मी लिंगायत समाजाच्या उत्कर्षासाठी लिंगायत समाजाच्या उन्नतीसाठी लिंगायत समाजाच्या भविष्यासाठी एका मोठ्या विकासाच्या दृष्टिकोनातून मी पुढे निघालेलो आहे मी गरीब कुटुंबातला आहे सर्वसामान्य कुटुंबातला आहे माझ्यावर संघाची शिकवण आहे त्यामुळे मला अपमान सहन करणे माझं काम आहे शिवाय काय माझं काम आहे मी कार्यकर्ता आहे आणि सर्वसामान्यांचा सर्वसामान्य म्हणून शेवटपर्यंत काम करत राहील मी जरी राज्यसभा खासदार असलो तरी वीर शैव लिंगायत समाजातला सगळ्यात शेवटचा सामान्य कार्यकर्ता म्हणून डॉक्टरांच्या गोष्टीने काम करतो मला डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराजांना सांगायचं आहे महाराज ते काळ गेला
तुम्ही सगळे शिवाचार्य आमच्यासाठी परमात्मा, तुम्ही सगळेजण आम्हाला ईश्वराचे रूप आहात. तुमच्या केसाला धक्का लागण्याचे हिंमत आता इथून पुढे कोणी करणार नाही. तुमच्या मताकडे हिंमत करणार नाही. आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना
चांगल्या पद्धतीने काम करण्याची प्रेरणा केव्हा मिळेल, जेव्हा तुम्ही सगळेजण मिळून एक व्हाल, सगळेजण नांदेड जिल्ह्यामधली संख्या, लातूरमधली संख्या अशा प्रकारच्या आम्ही महाराज एकूण आम्ही सगळ्या आताच देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आपण उल्लेख केला. मला देवेंद्रजींनी बोलावून घेतलं, ते म्हणाले तुमच्या समाजाच्या 47 विधानसभा अशा आहेत की त्या विधानसभांमध्ये कुठे 1 नंबरला, 2 नंबरला, 3 नंबरला लिंगायत समाज आहे आणि लिंगायत समाज हा 50 आमदार निवडून आणण्याची क्षमता असलेला हा समाज आहे. त्या समाजाला एकत्र आणण्यासाठी तू स्वतः महाराष्ट्राला देतो. म्हणजे राजकीय नेतृत्व पण लिंगायत समाजात निर्माण होऊ शकतं. लिंगायत समाजामध्ये सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय सगळ्या क्षेत्रातले नेतृत्व निर्माण करण्यासाठी ही वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेचं आम्ही आयोजन केलेलं आहे. महाराज तुम्ही जी दुसरी मागणी केलेली आहे ती मागणी मी लिखित स्वरूपात दिलेली आहे. अजित जगताप नावाच्या पक्ष अधिकाऱ्याने पत्र काढलेलं आहे. व्यवस्थापकीय संचालक जो असतो ओबीसी महामंडळाचा त्याच्याकडे पत्र गेलेलं आहे. त्याच्यामध्ये स्पष्टपणाने उल्लेख करण्यात आलेला आहे की या महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी समाज आहे. दिलेले 50 कोटी बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचे खूप कमी आहे, कारण हे 50 कोटी तर नांदेडमध्येच निघून जातात. खासदार डॉक्टर अजित गोखले यांनी या महामंडळाला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 1000 कोटीची मागणी केलेली आहे. ती 1000 कोटीची मागणी मान्य करावी यासाठी ही आम्ही सन्मान यात्रा काढलेली आहे. याचा सुसंवाद मंगळवेढ्यामध्ये मी आमच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला करण्याशिवाय राहणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा पुन्हा आपल्यासमोर मी करतो. खरं तर आमच्या अनेक गोरगरिबांच्या मुली, शेतकऱ्यांच्या मुली, आमच्या गरीब शिक्षणाच्या पासून मुली ज्या आहेत वंचित राहतात. कोणाला डॉक्टर व्हावं वाटतं, कोणाला कलेक्टर व्हावं वाटतं आणि अनेक समस्या आहेत. मेट्रो सिटीमध्ये राहण्याची मोफत अशा पद्धतीच्या शिक्षणाची सोय नाही. माझा लिंगायत समाज गरीब आहे, माझा लिंगायत समाज हा भोळा आहे, माझा लिंगायत समाज हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे. शेती करणारा आहे, व्यापार करणारा आहे, धार्मिक आहे, देवावर भक्ती ठेवणारा आहे, श्रद्धाळू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा लिंगायत समाज हा हिंदुत्ववादी आहे आणि हा लिंगायत समाज देशावर प्रेम करतो. पण या लिंगायत समाजाच्या भविष्याच्या पिढीसाठी काय केलं पाहिजे? खासदार म्हणून मी आणि डॉक्टर शिवाजी काळकरी ठरवलेलं आहे की या मेट्रो सिटी ज्या ज्या ठिकाणी आहेत, मुंबई असेल, संभाजीनगर असेल, पुणे असेल, सोलापूर असेल, नांदेड असेल, या ठिकाणी आम्ही आमच्या ताकदीतून, CSR फंडमधून, आमच्या खासदारांच्या पाठीमागे लागून, आमच्या निधीमधून, अजून काही व्यापारी उद्योजकांच्या पाठीमागे लागून, फक्त वीरशैव भवनच नाही उरले साहेब, तर त्या वीरशैव भवनाला लागूनच निवासी मोफत शिक्षणाचे वसतिगृह येत्या 7 महिन्यामध्ये करण्याचा आम्ही या ठिकाणी निर्धार करताय. फक्त माझे दत्तापुरी साहेब कोणी आहे? दत्तापुरी साहेब हात वर करा. तुम्हाला मी मागच्या महिन्याभरापूर्वी सांगितलेले डिझाईन तयार करा, जागा शोधा, लवकरात लवकर सगळ्या शिवाजीना बोलून त्यांच्या आता आपल्याला नारळ फोडायचं आहे. निधी हा वाचून तुमच्या दारामध्ये येणार आहे. त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, इथला जो वीरशैव लिंगायत समाज जो सगळा आहे, सगळेजण फक्त एकत्र या. निधीची तुम्ही काळजी करू नका. निधीच्या चाव्या माझ्याकडे आणि शिवाजीच्या हातात आहे, तिजोरी आमच्या हातात आहे दोघांच्या. तुम्ही चिंता करू नका. निधीची प्रत्येक क्षेत्रामध्ये लिंगायत समाजाच्या मागणीसाठी पूर्ण करण्यासाठी आम्ही दोघे वचनबद्ध आहोत. हे निवासी वसतिगृह बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला 1000 कोटी आणि आमच्या मठांना संरक्षण, आमच्या सगळ्यात महत्त्वाचा आराध्य आमचे हे जे दैवत बसलेलं आहे. महाराज तुम्ही आम्हाला आज्ञा केलेली आहे, तुम्ही आम्हाला हुकूम केलेला आहे आणि जेवढे आपल्या या महाराष्ट्रामध्ये जेवढे काही वीरशैव लिंगायत समाजाचे जे मठ आहेत, या मठांच्या बाबतीत देखील आम्ही दोघांनी विचार केलेला आहे. आमचा निधी तोकडा आहे पण आमच्या डोक्यामध्ये कल्पना आहे. आम्ही डॉक्टर आहे दोघंही, आमच्याकडे ज्ञान आहे, आमच्याकडे सरस्वती आहे. सरस्वती तिथं असते तिथं लक्ष्मी बरोबर येत असते. मी विचार करत असताना सांगतो तुम्हाला, माझ्यासोबत राज्यसभेमध्ये मोठमोठे उद्योगपती, मोठमोठे व्यापारी माझ्यासोबत राज्यसभेमध्ये खासदार आहे. माझ्यासोबत इन्फोसिसचे अध्यक्ष असलेले नारायण मूर्तींची पत्नी सुधामूर्ती माझ्यासोबत आहे. ते सुधामूर्ती कोण आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. भारतामध्ये ती एकटी बाई 100 मठ दत्तक घेऊ शकते आणि 100 मठांचा उद्धार करू शकते अशा पद्धतीच्या त्या सुधामूर्ती आहेत आणि त्या मूळ कर्नाटकातल्या आहेत, मदानीच्या आहेत आणि त्यांचा आपल्या समाजाशी अत्यंत मातृहृदय अशा पद्धतीचा संबंध आहे. तर मी तुम्हाला या ठिकाणी वचन देतो महाराज, माझा 6 वर्षांचा कालावधी आहे, शिवाजीचा 5 वर्षांचा कालावधी आहे. माझ्या 6 वर्षांच्या कालावधीमध्ये तुम्ही ज्या ज्या मठांमध्ये तुम्ही निधी देण्याबद्दल सांगाल
या त्या मठाला निधी देण्याचं कर्तव्य हे मी पार पाडणार आहे. शिवाजीचं मार्गदर्शन घेणार आहे, शिवाजीचं सहकार्य घेणार आहे. आम्ही आणि शिवाजी दोघे मिळून या समाजाच्या उद्धारासाठी एकत्र निघालेलो आहोत. परंतु तुम्ही सगळ्या नांदेडकरांनी ज्या पद्धतीने हा एकत्रित आणण्याचा जो कार्यक्रम केला तो अत्यंत वाखाणण्याजोगा आहे. ज्या पद्धतीने हे जे कसं केलं तुम्ही, त्याच पद्धतीने तुम्ही आता समाजामध्ये प्रबोधन करा, समाजामध्ये जा, नवीन पिढीमध्ये जा, आपला समाज सोशल मीडियावर ऍक्टिव्ह पण करा. कारण येणारा काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे. आपले युवक आणि युवती यांना कुठल्याही प्रकारे चांगल्या संस्काराची दीक्षा द्या. येणाऱ्या काळामध्ये आपले जे निरक्षर निर्गत समाजातले जे तरुण आहेत त्यांना एकत्रित बांधण्यासाठी प्रयत्न करा. त्यांना चांगली दिशा देण्यासाठी चांगलं ज्ञान कसं मिळेल याचा विचार करा. जातीपातीच्या भिंती सगळ्या तोडून टाका आणि जिथे जिथे लिंगायत समाज अडचणीत येईल त्या त्या ठिकाणी मला आणि शिवाजीला बोलवा. आम्ही दुसऱ्या क्षणी तुमच्या संकटामध्ये धावून आणल्याशिवाय राहणार नाही. मी काही फार जास्त बोलणार नाही. शिवाजीरावांना थोडं थोडं मी अजून काही गोष्टी ठेवणार आहे शिल्लक. पण माझी विनंती आहे, शिवाजी आणि मी दोघं मित्र आहोत पण विचारांना भिन्न आहोत. शिवाजी काँग्रेसमधून आहे आणि भारतीय जनता पार्टीमधून आहे. जरी समजा विचाराची जरी लढाई असली, आमच्यामध्ये मतभेद नाहीत, आमच्यामध्ये मनभेद नाहीत. आम्ही मित्र आहोत, आम्ही दोघंही विचारानं, आम्ही लिंगायत आहोत आणि दोघंही एकाच धारणेनं आम्ही चाललेलो आहोत. ते काँग्रेसचे आहेत, मी भारतीय जनता पार्टीचं आहे. त्यांच्या लातूरमध्ये देखील मी प्रभारी म्हणून गेलो, तिथं लातूरमध्ये प्रभारी म्हणून गेलो. मला माझ्या पक्षाची भूमिका पार पाडायला लागली. शेवटी शिवाजी जिथं आहे तिथं सुखी राहा, तुझी त्या ठिकाणी प्रगती हो, तुझं त्या ठिकाणी उत्कर्ष हो आणि त्या ठिकाणी तुला गुरुवर्यांच्या आशीर्वादाने भविष्यात चांगले चांगले पद मिळो. हे देखील मी या ठिकाणी मित्र म्हणून मी तुला या ठिकाणी माझ्यातर्फे तुला शुभेच्छा देतो. खरं तर ही विचाराची लढाई आहे, पण या लिंगायत समाजानं अतिशय चांगलं काम केलं. नांदेडमधल्या लिंगायत समाजाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आमच्या दोन मित्रांना खरं तर आम्ही रोज फोनवर बोलतो, एकमेकांसोबत आम्ही लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये चहा पान करतो, एकत्र गप्पा मारतो, विचारांचा आदान प्रदान करतो, लिंगायत समाजाच्या उत्कर्षाबद्दल बोलतो. परंतु मी सर्वप्रथम वीरशैव लिंगायत समाजाच्या सर्व बांधवांनी, नांदेडमधल्या सगळ्या बांधवांनी, या आमच्या दोघा खासदारांना एकत्र आणलं याच्याबद्दल मी तुमच्या अंतःकरणातून मनापासून मी आभारी आहे. आणि जाता जाता फक्त तुम्हा सगळ्या लोकांना एवढीच एक गोष्ट सांगतो की आम्ही निघालेलो आहोत पुढे. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून या लिंगायत समाजाच्या उत्कर्षासाठी पुढे निघालेला आहे. मला माझ्या पक्षानं स्वतः स्पष्ट सांगितलेलं आहे की लिंगायत समाजासाठी तुला जायचं आहे. मी आता पुढे निघालेलो आहे, शिवाचार्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे निघालेलो आहे, अधिकाऱ्यांची प्रेरणा घेऊन मी पुढे निघालेलो आहे. या वीरशैव लिंगायत समाजाला महाराष्ट्रामध्ये एकत्र करण्यासाठी, संघटित करण्यासाठी, आर्थिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात आणि कृषी क्षेत्रामध्ये त्यांचं नेतृत्व डेव्हलप करण्यासाठी, सगळ्या लिंगायत समाजातले 11 जाती एकत्र करण्यासाठी मी पुढे निघालेलो आहे. मला तुम्ही सगळेजण साथ द्या एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, शिवसेना. धन्यवाद सर. निश्चितच आपण 7 महिन्याचा कालावधी दिला, घडी स्टार्ट झाली आपली. 7 महिन्यामध्येच आपण आमच्या मागण्यांना निश्चितच पूर्ण करणार आहात याबद्दल आम्ही मनपूर्वक आपलं सर्व समाजाच्या वतीनं स्वागत करतो, अभिनंदन करतो. यानंतर गुरुवरी आदरणीय दिगंबर शिवाचार्य महाराज स्वतः आपणास विनंती आहे की आपण आपलं मनोगत सर्व मंगल मंगल्य शिवेश प्रवाद साधले शरण्ये दंपती गौरी नारायणी नमस्कृते, नारायणी नमस्कृते.